येत्या 19 जानेवारीपासून नाशकात महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळातर्फे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत हे भव्य प्रदर्शन नाशकात गोल क्लब मैदानावर पार पडणार आहे. ग्रामीण भागातील कारागीर आणि उद्योजकांना बाजारपेठा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचं जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस डी दळवी यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कारागीर तसेच उद्योजक यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नाशिक मार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 29/1/2019 ते दिनांक 31/1/2019 या कालावधीत केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने कार्यक्रमांतर्गत लाभार्थीने ग्रामोद्योग प्रदर्शनात भाग घ्यावा आणि त्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त संख्येने जनतेने उपस्थित राहून भेट द्यावी व ग्रामोद्योगाला चालना मिळावी असे मी विनंती करत आहे. आणि कार्यक्रमाचं ठिकाण आहे गोल क्लब ठक्कर बाजार समोर त्र्यंबक रोड नाशिक आणि प्रदर्शनाची वेळ आहे 9:00 ते 9:00 वाजेपर्यंत. खादी ग्रामोद्योग मंडळ अध्यक्ष विशाल चोरडिया यांच्या प्रमुख हस्ते हे प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.